उत्पन्न असे चांगले वगैरे असून तर तितकं आयुष्य आणखी कल्याण होणार. मित्रांनो, मी धीरज बोरसे तुमच्या सर्वांचे इंजिनियर्स ब्लॉग मध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, मला पडलेला एक नेहमीचा प्रश्न की वारकरी आळंदीवरून थेट पंढरपुरापर्यंत 300 किलोमीटरचा प्रवास कशा पद्धतीने करत असते. तुम्ही ह्या गोष्टीबाबत जाणून आहात की आळंदी ते पंढरपूर अतिशय म्हातारे 100 वर्षाची वृद्ध महिला सुद्धा एवढ्या लांब पायी पायी चालत प्रवास करता पंढरपुराचा. तर मध्ये अशी कोणती ताकद असते, यांच्यामध्ये असा कोणता उत्साह असतो जेणेकरून इतक्या लांब जात असता? तर ह्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी तुमचा भाऊ जाणार आहे पंढरपूरला. तारीख आहे 11 जुलै, आजचा वार आहे गुरुवार, उद्या आषाढी एकादशी आहे आणि त्याच कारणामुळे आम्ही पंढरपूरला जातोय. जाताना ज्या काही समस्या येतील तिथं गर्दी वगैरे सगळं तुम्हाला दाखवलं जाईल. तर व्लॉग बेसिकली मराठीतून होणार आहे. आजच्या व्हिडिओसाठी आम्हाला जी संगत लाभलेली आहे ते आमचे भाऊ, आमचे मोहित भाऊ. पंढरपूरचे डिस्टन्स 207 किलोमीटर आहे. आतापर्यंत आम्ही 117 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय. इंदापूर इकडनं 14-15 किलोमीटरच्या अंतरावरती आणि बघू शकता तुम्ही वारकरी मंडळी सर्वीकडे तुम्हाला दिसत आहे. सर्वीकडे वारकरी मंडळी आहे आणि आम्ही इथं थांबलो होतो हॉटेल अक्षयवरती चहा प्यायला. आणि आतापर्यंतचा प्रवास तर खूप छान झाला आहे. आतापर्यंत काहीच वाटलं नाही कारण की रोड खूप भारी. इकडचा तुम्ही रोड बघू शकता. आणखी कल्याण होणार. तुम्ही कॅन्डा चुकलीच पडले की तुमच्या असेल बुद्धी बनवून अर्धे अशीच मारणार. बरोबर. बघा शेवटपर्यंत चांगलं राहणार मावा शब्द ध्यान पण फक्त असे होणार आणि देवाला मान देव आहे असं मान. भेटू पंढरपूर. अजून आमचा 150 किलोमीटरचा प्रवास अजून बाकी आहे आणि आमच्या प्रवासाला परत एकदा सुरुवात करणार आहोत. तुमच्या 2 शब्दात सांगा कसं वाटलं? माऊली माऊली माऊली. आतापासून असले आनंद होत आहे जायला. तिथे गेल्यावर आणखी जास्त आनंदमय होईल. आम्हाला खूप सारे वारकरी भेटले. वारकरींच्या भावना आणि त्यांचं सगळं बघून अतिशय खूप प्रसन्न वाटले आणि खरंच भारी वाटले. आणि आता जायची उत्सुकता ही डबल होऊन गेलेली आहे आणि आम्ही जाणार आहे परत. चला जय महाराज. जय माऊली. जय महाराज. पंढरपुरामध्ये प्रवेश करता जो वारकरींचा तोच उत्साह जो की आम्हाला आळंदीमध्ये बघायला भेटला तोच आत्ता पण पंढरपुरामध्ये कायम आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो तोच उत्साह अजून पण आहे. पंढरपुरात पोहोचलो तिथं जातात इतकी ट्रॅफिक होती. जसं मी एंट्री केली दिंडी इथे तिकडनं जातच होती आणि आम्ही अक्षरशः ट्रॅफिकमध्ये अडकून फसलो. आणि पुढे जात जात आम्हाला पार्किंगची व्यवस्था पण नव्हती. आणि तुम्हाला माहिती आहे बिझनेस करणारे सगळे तिथं सगळ्या बिझनेस करत होते. पे अँड पार्कमध्ये अक्षरशः 400-500 रुपयाशिवाय गाडी पार्क करू देत नव्हते. तर जाता जाता आम्हाला एक घर भेटले. या घराच्या बाहेर मी गाडी लावली आणि तिकडनं आम्ही परत चंद्रभागेच्या तिरी जायला निघालो. रामकृष्ण अरे
जसं मी मंदिराच्या परिसरात प्रवेश केला, मित्रांनो तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही की तिथं जाताच अतिशय प्रसन्नदायी उत्साहदायी वातावरण होते, अतिशय म्हणजे मी सांगू शकत नाही तुम्हाला, पण खूप प्रसन्न वाटले तिथं आणि सगळेजण पांडुरंगाच्या भक्तीत विलीन झालेले होते. सगळे वारकरी खूप लांबून लांबून तिथं दर्शनासाठी येत असतात. खूप छान वाटले, मन खूप प्रसन्न झाले आणि बघून घ्या तुम्ही.